आज आपण लहान मुलांसाठीची अल्फाबेट सेरीज या घटकावरील ऑनलाईन टेस्ट सोडवून पाहणार आहोत इंग्लिश अल्फाबेट्स ए टू झेडपर्यंतचे अल्फाबेट्स मुलांना येणे अपेक्षित आहे त्यानुसार ही टेस्ट बनवलेली आहे सगळे अल्फाबेट्स हे कॅपिटल लेटर्समध्ये आहेत त्यामुळं मुलांना कॅपिटल लेटर्स येत असतील हे यामध्ये अपेक्षित आहे तर असे पंचवीस प्रश्न आहेत या टेस्टमध्ये प्रत्येक प्रश्न दोन गुणांचा आहे हे टेस्ट ही टेस्ट आपण सर्वजण सोडवून पाहू पहा एकदा मी तुम्हाला सर्व प्रश्न दाखवत आहे दा व्हिडिओ पॉज करून तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरं मनाशी ठरवू शकता आणि नंतर आपण शेवटी याची उत्तरं काय येतात ते मी तुम्हाला सांगेन त्याआधी टेस्ट पाहून घ्या बघा दहापर्यंतचे प्रश्न तुम्हाला आता दिसतील त्यानंतर अकरा ते पंधरापर्यंतचे प्रश्न आहेत तुम्ही व्हिडिओ पॉज करा या प्रश्नाची उत्तरं मनाशी ठरवा आणि नंतर तुमची उत्तरं माझ्या उत्तराशी चेक करून पहा मी स्क्रोल करतो आहे ही टेस्ट बघा वीसपर्यंतचे प्रश्न दिसत आहेत तुम्हाला आता आणि हे आता शेवटचे पाच प्रश्न आणखी असे पंचवीस प्रश्न आहेत हे प्रश्न झाले की शेवटी आपल्याला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे म्हणजे टेस्ट आपली संपेल आता तुम्ही सर्व प्रश्न पाहिले असतील आणि आता तुमची उत्तरं माझ्या उत्तराशी पडताळून पहा बघा एक एक प्रश्न करत आपण पुढं जाऊ पहिला प्रश्न आहे ए बी सी डी आणि पुढं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे तर या प्रश्न डॉट डॉट्स दिलेले आहेत या डॉट्सच्या ठिकाणी काय येईल ते आपल्याला ठरवायचं आहे तुम्ही सर्वजण सांगू शकता की या ठिकाणी ई येणार आहे तर इथं ई आपल्याला पाहिलं आपण ए बी सी डी ई तर हे ई हे उत्तर आपल्याला खालील चौकटीमध्ये नोंदवायचं आहे असं हे उत्तर आपलं झालं की आपण पुढं जाऊ प्रश्न दुसरा पी क्यू आर एस आणि काय येईल पहा तुम्ही सर्वजण सांगू शकाल की पी क्यू आर एस नंतर टी येते प्रश्न तिसरा बघा आता जे के एल एम यानंतर काय येणार आहे एम नंतर एन आहे प्रश्न चौथा व्ही डब्ल्यू एक्स वाय वाय नंतर झेड प्रश्न पाचवा सुरुवातीलाच डॉट डॉट दिलेला आहे आणि नंतर क्यू आर एस टी दिलेला आहे म्हणजे क्यूच्या आधीचं अक्षर कोणतं आहे ते आपल्याला ठरवायचं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे क्यूच्या आधी पी येते पी क्यू आर एस टी हे अशी उत्तरं आहेत ही उत्तरं आपल्याला खालील चौकटीमध्ये नोंदवायची आहेत ते मी पुन्हा एकदा लिहून घेतो प्रश्न दुसऱ्याचं उत्तर आपलं टी आलेलं आहे तिसऱ्याचं एन आलेलं आहे चौथ्याचं डब्ल्यू एक्स वाय आणि छेड आलेला आहे पाचव्याच उत्तर क्यू आर एस टीच्या आधी क्यूच्या आधी पी म्हणून पी आलेला आहे असे आपले पाच प्रश्न झाले आता आपण सहापासून पुढचे प्रश्न पाहू बघा आता बी सुरुवातीला डॉट डॉट दिलेला आहे आणि त्याच्या पुढं बी आहे सी डी ई हे अंक ग, हे अक्षरं दिलेले आहेत तर बीच्या आधीचं अक्षर कोणतं विचारलेलं आहे ते तुम्हाला सर्वांना माहिती आहेच ए ह्याचं उत्तर असणार आहे सातवा प्रश्न पहा ई एफ जी एच नंतर आय आठवा प्रश्न पहा जी एच आय डॉट डॉट के म्हणजे मध्ये जे येणार आहे नवा प्रश्न पहा एन ओ पी डॉट डॉट आर एन ओ पी क्यू आणि दहावा प्रश्न पहा दहावा प्रश्न आपण पाहतोय तर त्याचं उत्तर काय येईल तुम्ही सांगू शकाल ई e डी सी बी म्हणजे हा उलट अक्षर दिलेले आहेत तर हे आपण जर असं वाचत गेलो या बाजूनं इकडून इकडं अशा पद्धतीनं तर हा प्रश्न आपल्या सोपा राहील बी सी डी ई बीच्या आधी ए येतं तर ए हे याचं उत्तर आहे पहा पुन्हा एकदा याचं उत्तर ए आहे असे दहापर्यंतचे प्रश्न आपण सोडवले ते आपण प्रश्न त्याची उत्तरं आपण आपल्या चौकटीत लिहून घ्यायचे आहेत पाचपर्यंतची उत्तरं आपण लिहिलेली आहेत सहाव्याचं उत्तर आपलं लिहायचं राहिलेलं आहे तर इथं आपलं उत्तर ए बी सी डी ई ए आलेलं आहे सातव्याचं उत्तर ई एफ जी एच आय येत आहे आठव्याचं उत्तर जी एच आय जे नवव्याच उत्तर एन ओ पी क्यू आर दहाव्याचं उत्तर ई डी सी बी उत्तरता क्रम आहे बीच्या आधी ए आहे असे दहा प्रश्न आपले सोडून झाले आता पुढील अकरापासून पुढचे प्रश्न आपण पाहूया बघा अकरावा प्रश्न काय आहे ते एन एम एल डॉट डॉट जे इथंसुद्धा उलट क्रमानं दिलेले आहेत अक्षर तर आपण ही अक्षर उलट क्रमांक सोडून पाहू चढत्या क्रमांत जाऊया बघा जा। अशा पद्धतीनं जे नंतर के एल एम एन तर इथं आपलं उत्तर येत आहे के म्हणून त्या ठिकाणी आपल्याला के लिहायचं आहे मी तर लिहितो के हेच के आपल्याला खालील चौकटीत लिहायचं आहे हे लक्षात असू द्या जेणेकरून ही जी चौकट आहे इथं आपल्याला के लिहावं लागतं तर आपलं उत्तर सबमिट होतं बारावा प्रश्न आहे यू टी एस आर हा सुद्धा उलट क्रमांक अक्षर दिलेले आहेत आरच्या आधी काय येतं तर क्यू येतं आपल्याला माहीत पाहिजे बऱ्याचदा मुलं काय करतात पुढील संख्या लिहितात म्हणजे पुढील अक्षर लिहितात म्हणजे आर आहे ना तर आर नंतरचं एस लिहून टाकायचं असं लिहिलं तर उत्तर चुकेल क्रम कसा झालेला आहे पहा उलट आहे का सुलट आहे त्यानुसार त्याचं था उत्तर ठरवायचं आहे तर आपण इथं या अशा पद्धतीनं जाणार आहोत शेवटून क्यू आर एस टी म्हणजे तुम्ही क्यू लिहिलं आर एस टी यू असे हे उत्तर येईल म्हणून ह्या चौकटीमध्ये मला क्यू लिहायचा आहे क्यू पुढील तेरावा प्रश्न पहा झेड नंतर डॉट डॉट एक्स डब्ल्यू व्ही आता हे सुद्धा आपण पाठीमागून जर याचं उत्तर सोडवण्याचा प्रयत्न केला व्हीच्या बाजूने तर आपण या उत्तराच्या जवळ पोचू नंतर डब्ल्यू डब्ल्यू नंतर एक्स एक्स नंतर वाय आणि नंतर झेड म्हणून इथं वाय हे आपलं उत्तर येईल तर तेराव्या प्रश्नाचं उत्तर वाय आपण नोंदवूया वाय चौदाव्या प्रश्नाचं उत्तर पहा आय जे के एल क्रमाणाक्षर आहेत आय जे के एल नंतर एम म्हणून आपण या चौकडीत एम लिहायचं आहे नेक्स्ट पंधरावा प्रश्न ई डी डॉट डॉट बी ए हे आपण पाठीमागून शेवटपासून सुरुवात करू शेवटपासून चढता क्रम जाऊ ए नंतर बी बी नंतर सी नंतर डी e. म्हणजे इथं काय आलेलं आहे सी तर या चौकटीत आपल्याला सी नोंदवायचं आहे सी झालं सोळा प्रश्न पहा डब्ल्यू डॉट यू टी एस हा या क्रमांकाचा शेवटपासून एस टी टी नंतर यू व्ही डब्ल्यू म्हणून इथं व्ही आलेला आहे so, चौकडीत आपण याला व्ही लिहायचं आहे तर लिहून घेऊ सतरावा प्रश्न आहे डी ई e, एफ डॉट डॉट आणि एच चढता क्रमानच आहे डी ई एफ जी तर चौकटीत आपल्याला जी लिहायचं आहे तर मी जी लिहित आहे चौकटीमध्ये अठरा प्रश्न आहे डॉट डॉट वाय एक्स डब्ल्यू व्ही व्ही डब्ल्यू एक्स वाय उलट क्रमांक जाऊ आपण असं व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड तर याचं उत्तर आपल्याला झेड आपण नोंदवूया नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न नंबर एकोणीस ए नंतर सी दिलेलं e आहे सी e नंतर ई आहे ई नंतर जी आहे म्हणजे एक एक अक्षर या ठिकाणी वगळलेलं आहे इथलं बी काढलेलं आहे इथलं डी काढलं इथलं एफ काढलं आता आपण पण इथलं एच काढायचं जी नंतर येणारं अक्षर एच काढायचं आणि पुढील अक्षर आय लिहायचं इथं लक्षात येईल तुमच्या ए बी सी डी एफ e, जी एच आय प्रत्येक ठिकाणी एक एक अक्षर आपण वगळून पुढं गेलेलो आहोत म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे आय प्रश्न विसावा एफ एच जे डॉट डॉट आणि एन इथंसुद्धा एक एक अक्षर वगळण्यात आलेलं आहे नंतरचं जी काढलं एच लिहिलं आहे नंतरचं आय काढलं जे लिहिलं जे नंतरचं एक अक्षर आपण काढायचं के काढायचं आणि एल लिहायचं पहा इथं जर आपण एल लिहिलं तर लक्षात येईल तुमच्या की आपण एक एक अक्षर गाळतोय ते एपनंतर जी गाळलं जी नंतर एच एच नंतरचं आय गाळलं आय नंतर जे दिलं जे नंतरचं के गाळलं एल आलं नंतरस एम गाळायचं आणि एन आलं म्हणजे याचं उत्तर एल येत आहे ते आपण नोंदवूया ए प्रश्न एकवीस ए नंतर डॉट डॉट सी डी इ, सोपा प्रश्न आहे सरळ क्रम दिलेला आहे ए नंतर ते बी ते आपण उत्तर लिहूया बी लिहिलं चौकटीत प्रश्न बावीसावा तसाच आहे ओ पी क्यू आर ओ पी क्यू आर एस तर या चौकटीमध्ये आपल्याला एस लिहायचं आहे एस मी लिहितो तेवीसावा प्रश्न एस डॉट डॉट क्यू नंतर पी आणि ओ तर च डॉट डॉटच्या ठिकाणी कोणता अक्षर येईल आपण उलट क्रमांक पाहू ओ पी क्यू आर आणि एस तर इथं आपल्याला आर हे उत्तर लिहायचं आहे आर तर नोंदूया ह्या चौकटीमध्ये आपण आर चोवीसावा प्रश्न पी ओ एन डॉट डॉट एल हा उ शेवटच्या क्रमानं आपण ह्याचा चढता क्रम पाहू एलपासूनचा एल नंतर एम एम एन एन नंतर ओ ओ नंतर पी म्हणजे या ठिकाणी काय आलेलं आहे एम येत आहे एम एल एम एन ओ पी म्हणून मी या ठिकाणी एम लिहित आहे पंचवीसावा आणि शेवटचा प्रश्न या प्रश्नपत्रिकेतील ए बी सी डॉट डॉट आणि ई तर तुम्हाला हा अल्फाबेटचा क्रम माहीत आहे ए बी सी डी तर या ठिकाणी मी डी लिहितो आणि हे चौकडीत आपण हे उत्तर नोंदवू डी अशा पद्धतीनं सगळी उत्तरं आपली नोंदवून झालेली आहेत एखादं उत्तर जर लिहायचं राहिलं असेल चौकटीमध्ये तर आपली टेस्ट सबमिट होत नाही त्यामुळं सर्व उत्तर लिहिले आहे त्याची खात्री करून आपण शेवटी टेस्ट सबमिट करू मी सबमिट बटनला क्लिक केले आहे टेस्ट सबमिट झाली कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज आहे युव स्कोअर हंड्रेड पर्सेंट पन्नासपैकी पन्नास मार्क्स मिळालेले आहेत अशा पद्धतीनं तुम्ही ही टेस्ट सोडवू शकता तुम्हाला स्वतःला जर ही टेस्ट सोडवण्यासाठी हवी असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा याचं रजिस्ट्रेशन तुमचं केलं जाईल आणि तुम्हाला या टेस्ट सोडवण्यासाठी पाठवण्यात येतील माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट फोर टू वन सेवन झिरो फाईव्ह टू डबल वन चौऱ्याऐंशी एकवीस सत्तर बावन्न अकरा धन्यवाद